हो आता आपण ऐकणार आहात रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र कोरोना बाधितांचं प्रमाण कमी करण्यासाठी जिल्ह्यात ऑपरेशन ब्रेक द चेन मोहीम लॉकडाऊनच्या काळात शैक्षणिक तसंच इतर अनेक ऑनलाईन उपक्रम जिल्ह्यातल्या तीन मध्यम पाटबंधारे प्रकल्पांसह पासष्ट धरणांमध्ये शंभर टक्के पाणीसाठा आणि बारावीच्या परीक्षेत कोकण विभागीय मंडळानं सलग नवव्या वर्षी राज्यातलं प्रथम स्थान राखलं कायम या होत्या गेल्या महिन्याभरातल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे रत्नागिरी जिल्ह्याचे वार्ताहर प्रमोद कोनकर रत्नागिरी जिल्ह्यातल्या करोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे दोन मे पासून रुग्णांची संख्या वाढायला सुरुवात झाली गेल्या चोवीस जून पर्यंत पाचशे रुग्ण आढळले होते त्यानंतर महिनाभरात नऊशे रुग्णांची वाढ झाली आहे खेड तालुक्यातल्या एकाच कारखान्यातल्या एकशे पस्तीस जणांना करोनाची बाधा झाली आहे त्यामुळे तो कारखाना बंद ठेवण्यात आला आहे आतापर्यंत जिल्ह्यातल्या बाधितांची संख्या एक हजार तीनशे छत्तीस झाली आहे त्यातल्या सातशे अडुसष्ट जणांना बरं वाटल्यानं घरी पाठवण्यात आलं आहे जिल्ह्यात आतापर्यंत बेचाळीस जणांचा करोनामुळे मृत्यू झाला त्यातले सर्वाधिक दहा जण दापोली ता तालुक्यातले आहेत करोना बाधितांचं प्रमाण कमी करण्यासाठी जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात ऑपरेशन ब्रेक द चेन नावाची मोहीम रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी जाहीर केली ती अंमलात आली तरीही दररोज सरासरी तीस रुग्णांची भर पडत आहे दरम्यान जिल्ह्यातल्या करोना बाधितांची संख्या तसंच बरे झालेले रुग्ण या सगळ्यांचा विचार करता जिल्हा प्रशासनानं करोनाच्या प्रादुर्भावावर नियंत्रण राखण्यात यश मिळवल्याची प्रशस्ती मात्र गृह आणि इतर विविध खात्यांचे राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आपल्या रत्नागिरीच्या दौऱ्यात दिली कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळात शैक्षणिक तसंच इतरही अनेक ऑनलाईन उपक्रम पार पडले बालरंगभूमी परिषदेच्या रत्नागिरी शाखेनं आयोजित केलेल्या बालनाट्यकला के स्पर्धेत राज्यभरातून एकशे अठरा जणांनी सहभाग घेतला स्पर्धेच्या मोठ्या गटात बेळगावच्या सोहम संदीप शहापूरकर तर लहान गटात ठाण्याच्या अस्मी अजित पाटील न पहिला क्रमांक मिळविला अशाच पद्धतीनं जिल्ह्यातल्या अनेक संस्थांनी अभिनय वक्तृत्व एकपात्री अभिनय संस्कृत लोकपठण तसंच शालेय अभ्यासक्रमावर आधारित ऑनलाईन स्पर्धा घेतल्या त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला विविध व्यावसायिक संघटनांनी वेबिनारच्या माध्यमातून चर्चा घडवून आणल्या स्थानिक तसंच राज्यभरातल्या तज्ज्ञांच्या सहभागामुळे या चर्चांचा व्यावसायिकांना उपयोग झाला रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पावसाचं प्रमाण कमी आहे जुलै महिन्याच्या बावीस तारखेपर्यंत गेल्या वर्षी दीड हजार मिलीमीटर पाऊस पडला होता यावर्षी एक हजार दोनशे सत्तर मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे मात्र याच काळात चार पाच दिवस झालेल्या अतिवृष्टीनं जनजीवन विस्कळीत करून टाकलं वादळी वाऱ्यामुळे रस्त्यांवर ठिकठिकाणी झाडं कोसळली काही ठिकाणी दरड कोसळल्यानं वाहतूक ठप्प झाली समुद्राला आलेल्या उदाहरणामुळे किनारपट्टीवरच्या नागरी वस्त्यांमध्ये पाणी शिरलं खेड तालुक्यात जगबुडी आणि राजापूर तालुक्यात अर्जुना नदीनं अनेक वेळा धोक्याची पातळी ओलांडली पुरेशा पावसामुळे जिल्ह्यातल्या तीन मध्यम पाटबंधारे प्रकल्पांसह पासष्ट धरणांमध्ये शंभर टक्के पाणीसाठा झाला आहे गेल्या तीन जून रोजी झालेल्या निसर्ग चक्रीवादळग्रस्तांच्या नुकसान भरपाईसाठी एनडीआरएफचे निकष बदलल्याची माहिती रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांनी ऑनलाईन पत्रकार परिषदेत दिली राष्ट्रीय महामार्गासाठी दिलेल्या भरपाईनुसार एकटरी सतरा हजारांच्या ऐवजी पन्नास हजार रुपयांची भरपाई मिळावी असे प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतल्या राजगृह या वास्तूची विटंबना झाल्याच्या प्रकाराचे तीव्र पडसाद रत्नागिरी जिल्ह्यातही उमटले तालुका आणि जिल्हा बौद्धजन संघानं या घटनेचा निषेध केला राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं घेतलेल्या बारावीच्या परीक्षेत कोकण विभागीय मंडळानं सलग नवव्या वर्षी राज्यातलं पहिलं स्थान कायम ठेवलं आहे मंडळाचा नियमित विद्यार्थ्यांचा निकाल पंच्याण्णव पूर्णांक एकोणनव्वद शतांश टक्के लागला आहे विज्ञान शाखेचा निकाल अठ्ठ्याण्णव पूर्णांक सत्तावन्न शतांश टक्के कला शाखेचा नव्वद पूर्णांक आठ शतांश टक्के तर वाणिज्य शाखेचा सत्त्याण्णव पूर्णांक एकोणनव्वद शतांश टक्के आणि व्यावसायिक विषयांचा निकाल एकोणतीस शतांश टक्के लागला आहे जिल्हा वार्तापत्रासाठी प्रमोद कोनकर रत्नागिरी याबरोबरच रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला